हवेची अंगे तापमान आपले पृथ्वी हा ग्रह आहे तिला प्रकाश किंवा ऊर्जा सूर्यापासून मिळते सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे पृथ्वीवरील जमिनीचा भाग तापतो पृष्ठभाग तापल्यानंतर त्याच्या जवळ किंवा भूपृष्ठावर वाहणारी हवासुद्धा तापते भूपृष्ठालगतची हवा तापल्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे वरवर जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत असते हे समजण्यासाठी एक प्रयोग करून पाहू उदाहरणार्थ गॅसवरती एकावर एक अशी चार पातेली ठेवून त्याच्यात प्रत्येकी अर्धा लिटर पाणी घाला साधारण दहा मिनिटे पाणी तापत ठेवून नंतर बघा की कोणत्या पातेल्यातील पाणी जास्त गरम व जास्त थंड आहे तुमच्या लक्षात येईल की खालच्या पातेल्यातील पाणी जास्त गरम आहे तर त्याच्यावरच्या त्यापेक्षा कमी त्याच्यावरच्या त्याहीपेक्षा कमी तर चौथ्या पातेल्यातील पाणी खूप कमी गरम झाले असेल अशाच प्रकारे हवेचे होते विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे व दक्षिण ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते कारण विषुववृत्तापासून दक्षिणेला व उत्तरेला सूर्याची किरणे तिरपी पडतात वायुदाब हवेला वजन असते त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो त्याला वायुदाब म्हणतात वातावरणाच्या सर्वात खाली असणाऱ्या हवेच्या थरांवर वरील हवेच्या थरांचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते म्हणजे वजन वाढते उदाहरणार्थ दहीहंडीमधील खालच्या थरातील मुलांवर वरच्या थरातील मुलांचा दाब पडतो तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो व तो उंचीनुसार कमी कमी होत जातो त्याला ऊर्ध्वदाब म्हणतात तापमानात फरक झाला की वायुदाबातही बदल होतो हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात त्यामुळे हवेचे रूपांतर वाऱ्यात होते क्षितिज म्हणजे खूप दूर आकाश आणि जमीन जोडली गेली आहे असा भास निर्माण करणारी रेषा होय जास्त उंचीवर वायुदाब कमी असतो कारण तेथे हवा विरळ म्हणजे कमी प्रमाणात असते वारे वाहणाऱ्या हवेला वारा म्हणतात किंवा जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्यास वारा म्हणतात दाबातील फरक जेव्हा आणि जेथे जास्त असेल तेथे वारे वेगाने वाहतात तर वायुदाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात वारे उत्तर उत्तरेकडून दक्षिणेकडे तर दक्षिण गोलार्धात ते दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात वाऱ्याची दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते त्यामुळे वाऱ्याच्या दिशेत बदल होत असतात वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास या परिमाणात मोजतात वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे आपल्याला वात दिशादर्शकाच्या सहाय्याने समजते